आणि हा असाच राहू द्या. आता तुमचे प्रश्न उत्तर तुम्हाला सांगतो. आता फिजिकल विषयी मॅडमने हा प्रश्न विचारलाय, तर पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल ही जी परीक्षा आहे ही पार्ट ऑफ SSB इंटरव्ह्यू, म्हणजे SSB मुलाखत जी आहे त्याच्यातला एक 3 आणि 10 मिनिटाचा खेळ आहे फक्त तो. आणि 3 मिनिटाची इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स होतात, त्याच्यामध्ये 10 ऑब्स्टॅकल्स असतात आणि ते ऑब्स्टॅकल्स करायचे असतात. बेसिकली त्याच्यामध्ये तुम्ही किती ऑब्स्टॅकल्स करतात त्याला महत्त्व नसून तुम्ही कसे करतात त्याला महत्त्व, म्हणजे आणि दुसरं ग्रुप ऑब्स्टॅकल्स. ग्रुप ऑब्स्टॅकलमध्ये एक स्नेक रेस घेतली जाते आणि मध्ये काही अडथळे, तर ॲज अ ग्रुप तुम्ही सगळे कसं तो पूर्ण करताय, तर ॲज अ ग्रुप पूर्ण कसं करतात त्याच्यावर सगळं आहे. त्याच्यामुळे एका जसं एक रोप दिला जातो एका ग्रुपला, 10 जणांचा ग्रुप असतो आणि रेस लावतात, 3 ग्रुप्स करतात आणि सगळ्यांना सोडतात. महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की हाऊ यू आर कोऑपरेटिंग विथ युअर टीममेट. याच्यात पहिलं तुम्ही आलाला महत्त्व नाही आहे, पण तुमच्या टीमला कोऑपरेट करून पहिलं आणणं याला महत्त्व आहे. हाऊ वेल यू कोऑर्डिनेट, तुम्ही किती मदत करता दुसऱ्याला, टीमला कशी मदत करता, सहकार्य, तर हे सगळ्या गोष्टी पाहतात. त्याच्यामुळे हे जे फिजिकल आहे याला फारसं महत्त्व नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे ऑब्स्टॅकल्स आहेत ना, जसं काही मंकी रोप नाव पण आहे, एक इकडे 8 फूट इकडे 20 फूट इकडे 8 फूट रस्सा असतो आणि त्याच्यावर चढायचं आणि क्रॉल करायचं आणि खाली उतरायचं. मग आता हे आपण डोंबऱ्याचा खेळ पाहतो तर माकड खूप छान करतं ना, अतिशय छान उड्या मारतं झाडावरून, एका झाडावरून डायरेक्ट दुसऱ्या झाडावर उडी मारू शकतो. आता तसं एवढं पण काही नाही आहे, पण हीच जर परीक्षा माकडाची असेल तर तो फार उत्तमरित्या करू शकतो. परंतु डिफेन्समध्ये ऑफिसर बनणं हे माकडं घेत नाही आहेत, इथे पाहिजे, इथे जर असेल तर सगळं काही होतं. तर म्हणून फिजिकलला अजिबात महत्त्व द्यायची गरज नाही आहे. फक्त मुलगा फिजिकल त्याच्यामध्ये एवढं पाहिजे की तो सगळं जॉगिंग करू शकतो 2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर पळू शकतो, काहीतरी करू शकतो. असं नाही की असं बघितल्यानंतर असं नसतं उभाच राहणार बस, आणि असं कोणीही नसतं. ज्याला त्याच्याबद्दल आहे तो तिथे काहीतरी करेलच. ओके, पण म्हणून असं जर काही मुलं तुम्हाला विचारतील काउन्सिलिंगच्या वेळेला, तुम्ही त्यांना म्हणा तुम्ही ब्राह्मणकर सरांना भेटा, कारण तुमचं सांगितलं त्यांचा एखाद वेळा विश्वास बसणार नाही म्हणून. येस, दहावीच्या अगोदर 10th बिलो 10th मुलगा आता 8वीला आहे, तर CDA वगैरे जे आहे औरंगाबादची आणि फुलगावला जे पायगोडे सरांचं नेत्यासोबत त्याच्याबद्दल माहिती आणि सातारा स्कूल आणि हे भोसले मिळतो सांग. आपला कोणी मुलगा किंवा काही त्या वयात आहे का? ओके, बर. आता थोडक्यात म्हणजे काही पालकांना त्याचा उपयोग होईल काही नाही होणार, पण मी आता हे थोडक्यात सांगतो शाळेविषयी. पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये सगळ्यात टॉप इन्स्टिट्यूट आहे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून. इथे 8वीमध्ये प्रवेश मिळतो RIMC. इथली मुलं 90% मुलं डायरेक्टली इंडियामध्ये जातात. प्रवेश जरी 8वीतला असला याच्यामध्ये 6वी आणि 7वीतली मुलं ही परीक्षा देऊ शकतात. संपूर्ण महाराष्ट्राचे परीक्षा केंद्र जे आहे ते पुण्यामध्ये होते, SSPMSमध्ये परीक्षा घेते. आणि याचा फॉर्म जो आहे तो लाल मंदिर आंबेडकर रोड, हां, तर ती लाल देऊळ तिथे मिळतो. हे RIMC देहरादून. आता तुमचा मुलगा 8वीत गेल्यामुळे ते RIMC संपलं, कारण तो त्या वयामध्ये बसणार नाही. त्याच्यानंतर सैनिक स्कूल सातारा ही शाळा पण मला वाटतं 5वी का 6वीपासून आहे. त्यांच्या परीक्षा त्या एंट्रीला होतात, पण कसं आहे त्यांच्याकडे सुद्धा मध्ये काही वेळेला ना मुलं सोडून जातात, तर मग फ्रेश काही 2-3-4 मुलं वेकन्सीज 8वी 9वी 10वी अशा होत असतात, मग त्याची ते परीक्षा घेतात. तर त्यासाठी आपण सैनिक स्कूल साताऱ्याचं जर तुम्ही प्रॉस्पेक्टस मागून घेतलं तर तुम्हाला ते व्यवस्थितपणे कळू शकेल. फुलगावची जी शाळा तुम्ही म्हणताय पायगुडे साहेबांची, तर त्या टाईपच्या महाराष्ट्रामध्ये मुलींची सैनिकी शाळा पिरंगुटला एक आहे मुलींसाठी. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 38 ते 40 शाळा आहेत सैनिकी शाळा, परंतु SSPMS त्याच टाईपची आहे पण ती जुनी आहे. भोसला मिलिटरी स्कूल पण त्याच टाईपची पण जुनी आहे.
परंतु या शाळेमध्ये मधून कोणी असं काही विशेष इंडियाला जाऊ शकलेलं नाही आहे. म्हणजे मी एका विषयी बोलतो, मी सगळ्या शाळेंविषयी बोलतो कॉमन. मात्र सैनिक स्कूल सातारा आहे, त्याचं काहीतरी स्टँडर्ड आहे, एनडीएमध्ये मुलं जातात. म्हणजे जर एनडीए हा फोकस असेल, डिफेन्स हा फोकस असेल, आणि सायमल्टेनियसली किंबहुना त्याच्याबरोबरीने किंवा जास्त पुढे असलेली संस्था आहे SBI औरंगाबाद, तर औरंगाबादची ही जी संस्था आहे त्याचं नाव आहे सर्व्हिसेस प्रेपरेटरी स्कूल, सर्व्हिसेस प्रेपरेटरी इन्स्टिट्यूट. तिथे दरवेळेला तिथून पण 7-8 मुलं एनडीएत जातात. तिथे नुकसान वेगळं होतं मुलांचं, एनडीएत जे मुलं जातात त्यांचा एकदम आयुष्याचं कल्याण होतं, फार छान होऊन जातं. पण काही मुलं तिथे काय होतं, आपण पुणे बोर्ड सोडतो आणि उत्तर महाराष्ट्र बोर्डात जातो, आणि इथून आपण पुण्याचं शिक्षण सोडतो जर पुण्याचं आपण असलो तर, आणि औरंगाबादला जातो. आणि तिथे त्यांचं UPSC ट्रेनिंग खूप चांगलं आहे, पण कॉलेजचं ट्रेनिंग ते आर्ट्स सायन्सचं जे गव्हर्मेंट कॉलेज आहे तिथे मुलं ॲफिलिएट होतात. आता गव्हर्मेंट, आजकाल प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये शिक्षण कसं आहे हे मला सांगायची गरज नाही, तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये काय असणार आहे तुम्हीच ठरवा. तर थोडंसं ॲकॅडमिकली मुलगा थोडासा मागे पडतो, पण SBIमध्ये गेलेलं मुलं स्पोर्ट्सदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या खूप चांगले बनतात, आणि एनडीएत 8-9 मुलं नक्कीच जातात. पण आपला मुलगा त्याच्यात व्हावा आणि यशस्वी व्हावा म्हणजे उत्तम. SBI नावाची जी संस्था आहे त्याचंसुद्धा एंट्रन्स परीक्षा असते, ती 10वीमध्ये असताना तुम्ही अर्ज करायचा मुलासाठी, आणि ती परीक्षा एप्रिलमध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये जनरली घेतात, सेकंड वीकमध्ये, सेकंड संडे. फर्स्ट संडेला त्यांची परीक्षा नागपूरला होते, सेकंड संडेला पुण्याला होते, थर्ड संडेला कोल्हापूरला होते, आणि फोर्थ संडेला औरंगाबादला होते. असे 4 परीक्षा. संस्था अतिशय उत्तम आहे. दोन तिथले कमांडंट्स किंवा डायरेक्टर्स, एक कर्नल परब आणि एक ब्रिगेडियर देवधर, यांच्या काळामध्ये जवळजवळ 15-15 आणि 20-20 कॅडेटसुद्धा NDA प्रवेश घेतलेले आहेत. इतके फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स काही काळामध्ये होते. आत्ता एवढं चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, म्हणजे प्लस आणि मायनस मी दोन्ही सांगितलं. अकॅडमिकली थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण मुलगा जर फोकस्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. शारीरिकदृष्ट्या मुलगा अतिशय परफेक्ट बनतो. आणि हे जे सैनिकी शाळा आहेत, जे तुम्ही फुलगाव, रायगड, तर इथली बरीचशी मुलं 10वीपर्यंत तिथे असलेली मुलं सोडून माझ्याचकडे येतात 11वी 12वीसाठी, कुठेतरी पुण्यामध्ये ॲडमिशन घेतात कॉलेजला आणि मग ते जातात, कारण जे पाहिजे ॲक्च्युअल तर ते तिथे बऱ्याच वेळेला मिळत नाही, डिफिकल्ट होतं. पण SBIमध्ये मिळतं, सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये बऱ्याच अंशी मिळतं, या दोन्ही इन्स्टिट्यूटमध्ये. आणि RIMC इज द बेस्ट इन्स्टिट्यूट इन द कंट्री, हे त्याच्याबद्दल काही वादच नाही. RIMC ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर डायरेक्ट असलेली संस्था आहे. आणि सैनिक स्कूल सातारासुद्धा, सैनिक स्कूल्स बऱ्याच आहेत भारतामध्ये, त्यातली फक्त साताऱ्याला एक, आपल्या महाराष्ट्रात एकच आहे, कर्नाटकामध्ये एक आहे, विजापूर, कर्नाटकमध्ये दोन आहेत मला वाटतं. तसंच मिलिटरी स्कूल्स पण आहेत, त्या पण चांगल्या शाळा असतात. पण या ज्या सैनिकी शाळा, त्यांचं धोरण हळूहळू बदलत चाललं आहे. म्हणजे त्या शाळा वाईट आहेत असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याच अंशी बहु मुलाला डिसिप्लिन करायचं आहे म्हणून मुलं पालक टाकतात, घरात मुलं वात्रटपणा करतात म्हणून टाकतात. म्हणजे जे मी ऐकतोय त्या, मला, मी अथॉरिटी नाही आहे त्याच्यावर बोलायला, पण संस्था खूप जोरात चालली आहे. या सगळ्या संस्था जोरात आहेत, कारण सगळ्या मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सच्या संस्था आहेत, आणि आजकाल संस्था शाळा चालतातच चालतात, कारण पॉप्युलेशन एवढं आहे. तर फोकस काय त्याच्यावर आहे? INS शिवाजी लोणावळा. आता पूर्वी INS शिवाजी मी इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमालाबद्दल बोललो. पूर्वी हे जे 10+2 टेक्निकल एंट्री होती किंवा नेव्हल अकॅडमीचं ट्रेनिंग होतं, हे सगळं INS शिवाजीला व्हायचं. आता ते सगळं बंद झालं, आता तिथे फक्त हायर एज्युकेशनसाठी ठेवलं आहे, कारण त्यांचं एन्टायर ट्रेनिंग अकॅडमी मोठी, खूप मोठं कॅम्पस केलं त्यांनी, शैक्षणिक एकत्रित एके ठिकाणी शिक्षण देण्याच्या दृष्टीने ते त्यांनी कोचिन एझिमालाला केलं आहे केरळमध्ये.
त्याच्यामुळे आयने शिवाजी काही बंद नाही झालं, ते आहे. पण हे जे आता ज्या शेवटचे एक दोन कोर्सेस राहिले तिथे तेच फक्त चालू आहेत. त्याच्यानंतर फक्त हायर एज्युकेशनसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट लेवल वगैरेच्या टाईपच्या एज्युकेशनसाठी आयने शिवाजी. तर आयने शिवाजीला आता हे जे बेसिक एन डी अँड एन ए एक्झॅम किंवा त्यातून पास झालेले विद्यार्थी किंवा 10+2 कॅडेट टेक एंट्री स्कीम त्यातली मुलं आता तिथे नाही जात, ते तिकडे जातात. जे इंजिनियर वगैरे झाल्यानंतर आपण ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं शिक्षण होतं MS MTech त्या टाईपच्या लेवलच्या एज्युकेशनसाठी फक्त आयने शिवाजीला व्यवस्था होतं. त्यांनी पॅटर्न चेंज केला म्हणजे ट्रेनिंगच्या सिस्टीम्स काही चेंज केल्या आणि सगळं नेव्हीने एंटायर ट्रेनिंग ते तिकडे घेऊन गेले केरळमध्ये. ठीक आहे. येस CDS परीक्षेबद्दल माहिती पाहिजे होती, ती फक्त इंग्रजीतूनच देता येते असं काय ऐकलं होतं. ओके. दोन गोष्टी आहेत. पहिली, ह्या ज्या परीक्षा आहेत ना त्या इंग्रजीचा पेपर तर इंग्रजीतच द्यायला लागेल, हे सांगायला काही हे नाही. त्याच्यात त्यांनी ते काही भाषांतर नाही केलेलं. मात्र गणित आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे एलिमेंटरी मॅथ्स आणि जनरल नॉलेज हा दो, हे जे दोन पेपर आहेत हे ते हिंदीत पण असतात. म्हणजे कसं आहे की एक साईड इंग्रजी असते दुसरी साईड हिंदी असते. परंतु आजच्या एज्युकेशन पॅटर्नमध्ये जर आपल्याला इंग्रजी समजलं नाही तर आय थिंक इट इज व्हेरी डिफिकल्ट टू क्लिअर. म्हणजे मी थोडाफार स्पष्ट बोलत असतो पण ज्याला इंग्रजी अजिबातच ग्रॅज्युएट लेवलला जर इंग्रजी समजत नसेल आणि त्याला मराठी किंवा हिंदी वाचायला लागत असेल तर तो ती परीक्षा जरी पास झाला तर पुढे SSB नाही क्लिअर करू शकणार. कारण काहीतरी लेवल पाहिजे ना. आणि एक पॉईंट छोटासा सांगतो, बऱ्याच वेळेला आपण कुठे यशस्वी होत नाही म्हणून डिफेन्सला जाण्याचा जर विचार असेल तर कृपया डिफेन्सचा विचार करू नका. हे सगळ्यांसाठी आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुठेही फिट नाही म्हणून डिफेन्समध्ये टाका, तसं नाही आहे. मी अनेक ठिकाणी फिट होतो. मी बेसिकली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामधून इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे डोक्यात जर तसं काही कल्पना असेल की अभ्यासाला सुट्टी मिळेल, अजिबात नाही. डिफेन्समध्येही अभ्यास करायला लागतो. हां, जवान म्हणून गेला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मग ते 21 वर्षाच्या आत पाहिजे आणि मग काय बॉस साहेब सांगतील ते करत राहायचं. गवत काढायला सांगितलं की गवत काढायचं, पळायला सांगितलं की पळत राहायचं, बस. पण ऑफिसर बनायचं असेल तर हे पाहिजे आणि इंग्रजीचा काहीतरी बेस पाहिजेच पाहिजे. ओके. त्याच्यामुळे ते हिंदीत देता येतं म्हणजे तुम्हाला उत्तर तर ABCDमध्येच द्यायचं आहे. ABCD प्रत्येकाला कळतं आणि आपल्याला एखाद दोन शब्द कुठे अडत असतील तर ते हिंदीमध्ये हिंदी आणि मराठीचे शब्द कॉमन असतात. पण इट इज एक्सपेक्टेड की आता नाहीतर वेळ तुम्ही घालवणार आहात, नुकसान तुमचंच आहे. इट विल बी डिफिकल्ट टू क्लिअर द एक्झाम. ओके. एनी अदर डाऊट प्लीज. या हॅलो. मेडिकल टेस्ट हे संपूर्ण वैद्यकीय परीक्षा 4-5 दिवस चालते. म्हणजे SSB इंटरव्ह्यू जर क्लिअर झाला मुलगा किंवा मुलगी तर 4-5 डेज म्हणजे राईट फ्रॉम एक्सरेज टू एव्हरीथिंग एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी इज बिंग चेक्ड कम्प्लीट वैयक्तिक. म्हणजे जसं आपण वेडिनोवा किंवा कुठलं तरी आपण हे घेतलं ना की कम्प्लीट बॉडी चेक वगैरे टाईपमध्ये, फक्त आपल्याकडे हे पॅटर्न किंवा सिस्टम एवढी फास्ट आहे की तुम्ही 1 तासात सगळं मेडिकल चेक होऊन जातो. तर तो डिफेन्समध्ये नाही होत, तो 4-5 दिवस घेतो. 1 दिवस डोळा चेक करायला लागला तर 1 दिवस डोळा चेक होत राहतो. म्हणजे तर काय 4 तास नाही डोळा चेक करत, लागतात 2-5 मिनटं पण तिथे क्यू असतो. कान चेक होतो, डोळे चेक होतात, हाताचा अँगल चेक होतो, बऱ्याच गोष्टी चेक होतात, नॉकिंग निघत की नाही चेक होतात. पण या सगळ्यात जास्त करून जवानांसाठी थोड्या जास्त लक्ष द्यायला लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये. ऑफिसर्सचं मेन आहे SSB क्लिअरिंग आणि जे मेडिकल जास्त करून एअरफोर्सला थोडं जास्त स्ट्रिक्ट आहे, नेव्हीला त्याच्यानंतर आणि आर्मीला त्याच्या. म्हणजे बेसिकली मेडिकल ज्या फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो चष्मा,
नेव्ही आणि एअरफोर्समध्ये अजिबात चष्मा चालत नाही. कशासाठी? फ्लाईंग किंवा सबमरीन करतात. म्हणजे एन डी आणि सी डी एस एंट्रीला चष्मा चालत नाही. परंतु जर तुम्ही ग्राउंड ड्युटीज किंवा दुसऱ्या लॉजिस्टिक्स एंट्रीला असेल तर चष्मा चालतो. आता तो किती नंबरचा चालतो? आर्मीचा सांगतो. आर्मीला इंडियालाही चष्मा चालतो. म्हणजे 2.5 -2.5 पर्यंत चष्मा चालतो. मग जर तुम्ही टेक्निकल एंट्रीमध्ये गेला असाल तर -3.5 पर्यंत चालतो. मुलींच्या एंट्रीला -5.5 पर्यंत चष्मा चालतो. 5.5 हा खूप हाय लेवल आहे, तो पण चालतो. म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, आणि आपण अभ्यास करताना किंवा तयारी करताना मेडिकलचा विचारच नाही करायचा. पण काही गोष्टी ज्या अजिबात चालत नाही, जे कलर ब्लाइंडनेस हे नाही चालत, त्याच्यात सुद्धा काही लिमिटपर्यंत कलर ब्लाइंडनेस चालतो. ग्रेड्स असतात त्याच्यात. आता मी डॉक्टर नाही, त्याच्यामुळे मी जास्त सांगू शकणार नाही, पण आय थिंक दिस मच इज सफिशियंट. हात, माझाही पाय फ्रॅक्चर झाला. हां, तर त्याच्याने काही फरक पडत नाही तुमच्या. आता सांगतो, फॉर एक्झाम्पल अंगठा आहे. आता अंगठा जर नसला तर तू माणूस चालणारच नाही, कारण बिकॉज बेसिक तुमचं ते वेपन फायरिंग तुम्हाला करताच येणार नाही. म्हणून अंगठा नसलेला कोणाला घेणं शक्य नाही. पण आता हे 5 बोट आहेत. जर ही फ्लेक्सिबिलिटी असेल सगळं, बोटांसुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतात. पण जर ते जुळल्यानंतर जर काही प्रॉब्लेम नसेल तर देर इज नो हार्म, नो प्रॉब्लेम. समजा हाड इथे तुटला असेल, त्याच्यानंतर जुळतंच ना, ते जुळतं, तर इश्यूज काहीच नाही. हे फक्त आपल्या मनातून काढून टाकायचं बस. ओके. मी असं ऐकलंय की उभारल्यावर जर गुडघे जुळत असतील तर आर्मीत घेत नाही. ओके, तू माझ्या ऑफिसला, मी सांगतो माझे गुडघे जुळतात. तुला दाखवून दे पहिली गोष्ट. पण तू म्हणतो ते थोडंसं खरं आहे. आता ते कसं खरं आहे ते सांगतो, समजून घे. पहिली गोष्ट म्हणजे मेडिकल हे इंडिव्हिज्युअल टेस्ट आहे आणि डॉक्टर टू डॉक्टर व्हेरी करत आहे. ओके, म्हणजे आपण दोन डॉक्टरांकडे गेलो की दोन जजमेंट वेगवेगळे मिळतात की नाही सिव्हिलमध्ये, तसंच तिकडे होऊ शकतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ऑफिसरला गुडघे जुळणारं का घेण्यात येत नाही, कारण तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतात, पळायला लागतं, 5 किलोमीटर नसते. तर तो गुडघा जर जुळत असेल तर तुम्ही गुडघ्याला गुडघा आणून पडू शकता. तर काहीतरी त्याच्या मागे रिझनिंग आहे. परंतु ऑफिसरला मी एक बोललो इथे पाहिजे, ते जर असेल तर. म्हणून जवानाचं हे मेडिकल पहिले घेतलं जातं आणि नॉकिंग निजे, फ्लॅट फूट हे सगळे आउट करतात. परंतु ज्यावेळेला ऑफिसरचं सिलेक्शन असतं त्यावेळेला ते जरी महत्त्वाचं असलं तरी इतकं महत्त्वाचं नाही. आता पुढचं अजून सांगतो. माझा एक विद्यार्थी सारंग कोटस्थानी नगरचा, असाच प्रश्न मला विचारला आल्यानंतर जॉईन होण्याच्या आधी. एक्झॅक्टली सेम, सर नॉकिंग निज आहेत माझे, काय करू? म्हटलं डोंट वरी, इफ यू आर कीन यू गो, वेअर इज द प्रॉब्लेम. आणि मी त्याला माझे पाय दाखवले होते, म्हटलं माझे गुडघे जुळतात, म्हणून तुला हे स्पेसिफिक एक्झाम्पल देतो. तो माझ्याकडे जॉईन झाला आणि SSB क्लिअर झाला. ओके, आणि ॲज लक वुड हॅव इट, पहिल्याच ह्याच्यात त्याला मेडिकली नॉकिंग निजमध्येच आउट झाला. मग आमच्याकडे सिस्टीम असते, एकदा आउट झाला की तुम्ही रिव्ह्यू मागता, 40 रुपये बँकेचं भरून ते तुम्ही रिव्ह्यू मागू शकता. मग तुमची लेवल वाढत जाते, हायर लेवलचे डॉक्टर्स चेक करतात. अशा 2 केसेसपर्यंत पुढे जाऊन तो दिल्लीपर्यंत जाऊन आला आणि सगळ्यांनी फायनली त्याला रिजेक्ट केला. त्याच्यानंतर तो पुण्याला निराश होऊन आला की सर क्या हो गया. मैं बोला आर यू सो कीन, ठीक है यार अपने नसीब में नहीं है. तो नहीं सर, आई एम वेरी कीन. ओके, बोले ठीक है और एक बार डाल दो. बोला सर डाला हुआ है ॲप्लिकेशन. मग त्याच्या SSBला परत गेला आणि तो देशात पहिला आला SSBमध्ये. आता त्याच्यात मेडिकलचा काही संबंध नसतो, बरं का? पहिला येणं दुसरं येणं त्याच्यात मेडिकलचा काही संबंध नसतो. आणि मेडिकलला त्यावेळेला नो प्रॉब्लेम, हे क्लिअर जॉईंट आहे मी. आता हे कसं झालं? माझ्याकडे मला खात्री आहे कुठली जादू टोणा वापरलेला नाही, त्याच्या गुडघे आहे तसेच होते. कसं झालं? मी म्हणून म्हणलं 2 परीक्षक आहेत किंवा 2 डॉक्टर्स आहेत, दोघांचे जजमेंट्स वेगळे असतात, दॅट्स ऑल. आणि ऑफिसरला इथून काम करायला लागतं, गुडघ्यातून काम करायला लागत नाही. राईट? येस. जोपर्यंत तो वयाच्या मर्यादेच्या आत आहे तोपर्यंत अर्ज करण्यास पात्र आहे. म्हणजे जे मी एज लिमिट सांगितलेत, तर N नंबर ऑफ अटेम्प्ट्स. माझ्याकडे आत्ता एक मुलगा विवेक चौधरी,
हा विद्यार्थी सातव्या अटेम्प्ट मध्ये पास झालाय आणि तो पायलट बनतोय. म्हणजे आता समजून सांगतो काय कसं. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जेव्हा तो एनडीएल माझ्याकडे तो एनडीएच्या याच्यासाठी आला होता 4 वर्षांपूर्वी 5 वर्षांपूर्वी आणि त्यावेळेला तो रिजेक्ट झाला. पण पहिली परीक्षा जी फ्लाईंगसाठी असते ती त्याला ते पीएबीटी टेस्ट म्हणतात, पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट, आणि ती एकदाच देता येते आयुष्यात. ती तो पास झाला, मात्र एस एस बी इंटरव्ह्यू फेल झाला. मग त्याच्यानंतर एन डीचे 2 अटेम्प्ट होते तो फेल नाही झाला. मग युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम होती त्याच्यात तो नाही झाला. मग अजून कुठली 2-3 याच्यात नाही झाला आणि 7व्या अटेम्प्टला तो सी डी एस रिटर्नच्या थ्रू पास झाला होता. तर ती तो एअरफोर्सच्या याच्यात वयात पण बसत होता, त्याने इंजिनिअरिंग केलं आणि तो ज्यावेळेला या एस एस बीला गेला तिथे तो क्लिअर. इट वॉज इज 7th SSB अटेम्प्ट आणि पीएबीटी ऑलरेडी क्लिअर होता आणि तो एअरफोर्सच्याच याच्या मेरिटमध्ये असल्यामुळे तो गेला अँड ही इज गोइंग टू बिकम अ पायलट आफ्टर से 2 मंथ्स नाव विवेक चौधरी. तर नंबर ऑफ अटेम्प्टचा काही संबंध नाही आहे किती हे आय ए एसला किंवा काही परीक्षा नाही 3 अटेम्प्ट किंवा काय ना, तर असं काहीच नाही. यू कॅन कीप ऑन ट्राईंग, देर आर बॉईज अँड गर्ल्स हू ट्राय फॉर 11 टाइम्स, नो प्रॉब्लेम. येस. मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये ब्रांचेस कुठल्या कुठल्या आहेत? कशामध्ये? मिलिटरी इंजिनिअरिंग. मिलिटरी मी वेगळ्या पद्धतीने म्हणेन, मिलिटरी इंजिनिअरिंग असं नाही आहे, पण टेक्निकलमध्ये बोलू शकतो मी. आर्मीमध्ये 3 आहेत, एक आहे इंजिनियर्स, कोर ऑफ इंजिनियर्स, ज्या पद्धतीने तुम्ही ते मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणाल असाल बहुतेक. तर हे जे इंजिनियर कोर ऑफ इंजिनियर्स आहे त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स असतात, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वगैरे पण असतात. तर एक आहे कोर ऑफ इंजिनियर्स, त्याच्यामध्येच हे एम ई एस वगैरे येतं, ते कोर ऑफ इंजिनियर्सच्या अंडर येतं. दुसरं आहे कोर ऑफ ई एम ई, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स. मी कोर ऑफ ई एम ईचा ऑफिसर होतो, निवृत्त झालो. तर ई एम ई स्टँड फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स, याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स जनरली नसतात, सिव्हिल इंजिनियर्स तिकडे असतात इंजिनियर्समध्ये. हा रोल कोर ऑफ इंजिनियर्स जे पहिलं बोललो त्याचा रोल आहे कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, ब्रिजेस, रोड्स, हे सगळं इंजिनियर्सचा रोल. ई एम ईचा रोल आहे रिपेअर अँड रिकव्हरी ऑफ इक्विपमेंट ऑफ द आर्मी, म्हणजे सगळ्या यंत्रसामुग्रीला सही सलामत ठेवणं, हा रोल ई एम ईचा आहे. आणि तिसरा आहे सिग्नल्स, तर सिग्नलचा रोल आहे कम्युनिकेशनचा, कॉम्प्युटर्स, टेलिफोन, रेडिओ, हे सगळ्या कम्युनिकेशनचा जो रोल आहे तो कोर ऑफ सिग्नल्स आहे. तर या 3 टेक्निकल लाईन्स आहेत, एरियाज आहेत, जिथे मोस्टली सगळे इंजिनियर्स असतात. वेपनरी इंजिनिअरिंग नाही, आर्मरर एक आहे ट्रेड, आर्मरर म्हणजे जो गन रिपेअर करतो तो. वेपन्स जसं, वेपन्स म्हणजे कसं आहे, आता फॉर एक्झाम्पल जो वेपन रिपेअर करतो ना तो आमच्याकडे ई एम ईमध्ये असतो. मग त्याचं प्रत्येकाचं स्पेशलायझेशन असतं, प्रत्येकाला जसं आपल्याकडे आय टी आय असतं, हां, तसं मग लेथ टर्नर, मिलर वगैरे असे असतात, तसंच आर्मीमध्ये आल्यानंतर त्यांना फॉर एक्झाम्पल गन रिपेअर, म्हणजे आता आमचं आर्टिलरी आहे, आर्टिलरीमध्ये तोफखाना, तर त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्याच्या रिपेअर्सविषयी, मग तो त्याच्यात एक्सपर्ट बनतो, त्याला आम्ही गन फिटर म्हणतो. असं वेगवेगळं, पण ऑफिसर्समध्ये या कॅटेगरीज नाही आहे. अजून काही शंका नाही या संदर्भात असली. 12वीनंतर ॲज अ ऑफिसर या फील्डमध्ये, 12वीमध्ये एक लक्षात घ्या, ऑफिसर इज अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, त्याच्या हाताखाली 50-100 लोक कायम असणार आहेत. ही हॅज टू गेट द जॉब डन, म्हणजे तो स्वतः लीड करू शकतो, लीड करायला लागतं, पण डोकं वापरून, म्हणजे एखाद्या जवानाला काही वेळेला सुचत नाही, समजत नाही, तर ते त्याने पाहून समजून सांगायचं त्याला आणि मग ऍक्च्युअल काम तो जवान करणार. बरोबर आहे, पण 12वीनंतर याच्यामध्ये एक्सपोजर आहे. 12वीनंतर आहे ना, पण तो ही हॅज टू गो थ्रू एनडीए किंवा इंजिनिअरिंग. 12वीनंतर असं डायरेक्ट ॲज अ गन फिटर, नाही गन फिटर म्हणून नाही, इंजिनिअरिंग साठी म्हणतो. हा, असं स्पेसिफिक ब्रँच नाही आहे. ही गोज आयदर इन टू ई एम ई, मोस्ट प्रॉब्ली हॅज टू गो टू ई एम ई, गेट कमिशन इन द कोर ऑफ ई एम ई. आणि तिथे गेल्यानंतर आता आमच्याकडे, जसं मी ॲक्च्युली इंजिनिअरिंग केलं आहे मेटलर्जीमध्ये, सी ओ ई पीमध्ये, पण डिफेन्समध्ये, आर्मीमध्ये मला त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बनवलं आहे. म्हणजे माझं कमिशनिंग झाल्यानंतर, सैनिकी प्रशिक्षणानंतर मला इलेक्ट्रॉनिक्सच्या वेगवेगळे कोर्सेस करावले,
तसं ऑफिसरचं डिग्री इंजिनिअरिंग नंतर ते त्याला गन्समध्ये वेगवेगळे कोर्सेस करवणार आणि त्याच्यात एक्सपर्ट करणार, म्हणजे ही विल बी स्पेशलाइज्ड इन दॅट फील्ड. तसंच टँक्समध्ये पण बनवतात, मग तो ऑफिसर सपोज टू बी गुड इन रिपेअर ऑफ टँक्स, ही विल नॉट फिजिकल, त्याच्या अंदर अंडर अनेक जवान आणि जेसीओज असतात, पण त्याचा अभ्यास म्हणजे तो सहजासहजी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर दॅट इज म्हणजे जसं आपल्याकडे बी नंतर आपण एम ई किंवा एम टेक करतो तसं ते आहे. तर वेपनरी म्हणजे आहे आमच्याकडे आर्मामेंट आम्ही म्हणतो, तर ते बरोड्याला असतं आणि टँक्स वगैरे जे आहे ते सिकंदराबाद. ईएमईला नाही असं नाही आहे, म्हणून ते कॉमन एंट्री आहे. जे लोक इंजिनियर्स आहेत ते डायरेक्टली जाऊ शकतात, पण असं ईएमई मध्ये स्पेसिफिक ईएमई मध्ये मिळेल असं सांगतात. बारावी नंतर जे आहे, बारावी नंतर दोन ऑप्शन, एक म्हणजे एनडीए, दुसरा ऑप्शन आहे 10+2 टेक्निकल एंट्री. हा आपण आरएमई विषयी बोलू. आता जो 10+2 टेक्निकल एंट्री मध्ये जो जातो तो इंजिनियर बनणार 100%, परंतु तो ईएमईमध्ये जाणार का इंजिनियर्समध्ये पाठवणार का आर्टिलरीमध्ये पाठवणार का इन्फंट्रीमध्ये पाठवणार ते कोणाच्याच हातात नाही आहे. ते ज्यावेळेला तो कमिशन होतो त्याला स्टार लागतात, त्यावेळेला ते ठरतं आणि ते ठरवतात. एक एम एस ब्रँच नावाची आर्मी हेडक्वार्टरमध्ये दिल्लीमध्ये ब्रँच आहे, ते लोक ठरवतात कोणाला काय द्यायचं, त्याचा प्रोफाईल, म्हणजे तो जेव्हा ट्रेनिंग घेतो त्याचा प्रोफाईल काय, त्याच्यात ब्लॉक्स असतात. मग सगळे कॅडेट्स आपापले मागतात की मला आर्टिलरी पाहिजे, मला इंजिनियर्स पाहिजे, मला ईएमई पाहिजे, तर त्याच्यात त्या ब्लॉक्समध्ये पर्टिक्युलर जागा असतात आणि त्या अलॉट केल्या जातात. त्याची पद्धतच वेगळी आहे, आपण कुणीही कन्फर्म सांगू शकत नाही की या मुलाला ईएमईमध्ये जाणार म्हणजे जाणार असं नाही करतात. कारण जनरली ऑफिसर्स हा जॅक ऑफ ऑल ट्रेड जसं म्हणतो आहे ते आहे, नंतर स्पेशलायझेशन होतं, पण जे ईएमईमध्ये जातील त्यांनाच फक्त ती संधी मिळू शकेल, किंवा आर्टिलरीमध्ये जातील त्यांना ते डिग्रीमध्ये त्यांना पण संधी मिळू शकेल, पण एखाद्याला आर्मडमध्ये किंवा इन्फंट्रीमध्ये कमिशन मिळालं तर तो नाही जाऊ शकणार इथे असं आहे. आणि ते कोणाच्या हातात नाही, डिफेन्समध्ये जाण्याचं आपल्या हातात आहे पण कुठल्या कोरमध्ये आपलं कमिशनिंग होईल हे हातात नाही. पण एअरफोर्समध्ये नेव्हीमध्ये कसं आहे, स्पेसिफिक आहे. तुम्ही जर एज्युकेशनसाठी सिलेक्ट झाला तर थ्रू आउट युअर लाईफ यू आर इन द एज्युकेशन ब्रँच. पण आर्मीमध्ये कसं आहे, एकदा तुम्ही गेला की तुम्ही कुठेही जाऊ शकता. फक्त आर्मीमधले एक एज्युकेशन ब्रँच पण आहे, तिथे जर तुमची निवड असेल तर तुम्ही फक्त एज्युकेशन ब्रँचमध्ये राहता. तसंच मेडिकल डॉक्टरची निवड आहे तर तुम्ही फक्त मेडिकल कोरमध्ये राहता. पण बाकीचे सगळे ऑफिसर जे आहेत ते कुठेही ज्यावेळेला कमिशन होतं तो लेफ्टनंट बनतो, त्यावेळेला ठरतं की कोण कुठे जाणार आहे. नेव्हल विंगमध्ये याच्यामध्ये काही आहेत, नेव्हलमध्ये पण असतात ना, वेपनरीचं स्पेशलायझेशन असतं आणि नेव्हीमध्ये सगळे इंजिनियर्सच असतात, ऑल इंजिनियर्स. समजा बाहेरून मरीन इंजिनिअरिंग केलं तर मग नेव्ही तसं पण आहे, स्कोप आहे, स्कोप. इनफॅक्ट नेव्हीमध्ये मोस्ट ऑफ द ब्रँचेस ते म्हणतात एनी ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग, आणि मरीन तर स्कोप आहेच आहे, पण मरीन इंजिनिअरिंग केल्यानंतर आर्मीमध्ये स्कोप नाही. आर्मी तर नाही, नेव्हीमध्ये. येस, मर्चंट नेव्हीचं जे ट्रेनिंग, मर्चंट नेव्हीचा काही संबंध नाही, मर्चंट नेव्हीचा इंडियन नेव्हीशी काहीही संबंध. त्यांच्याकडून डिप्लोमा कोर्स केल्यानंतर त्याचा इथे काय उपयोग होतो का? डिप्लोमाला आमच्याकडे एंट्री नाही, आणि डिप्लोमा हा करून जो जातो तो ऑफिसर बनत नाही, ही गोज इन टू द लोअर लेवल. हा महत्त्वाचा मुद्दा, डिप्लोमा करून स्कोप नाही, त्याला डिग्री करायला पाहिजे. हां, राईट. एनी अदर डाऊट्स प्लीज? येस. टेम्पोस्टूला जसं आता इंडियामध्ये आता सिलेक्शन झालं नाही, पण आता त्याने सगळं कोर्स वगैरे केलेला आहे, सगळं झालेलं आहे एस एस बी इंटरव्ह्यूच्या पासआउट नंतर, तर मग त्याला कमर्शियल किंवा पर्सनली जे ऑफिसर्स असतात याचे आर्मीचे किंवा कुठले, तर त्याला जाण्यासाठी मग कुठला पर्याय आहे बेसिकली? फॉर एक्झाम्पल एनडीए मध्ये काही भरती असेल सिव्हिलियन म्हणून किंवा क्लर्क म्हणून, त्या टाइपचा विचारताय? त्यांच्या जाहिराती येतात लोकल न्यूज पेपरला, जाहिरात येते भरती असेल. आपल्याकडे सदन कमांड जे आहे नाही, हां आता ते जे आहे सदन कमांडला रिक्रुटिंग झोन आहे,
ते सगळे कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये जाणारे जवानांच्या भरतीसाठी क्लर्क म्हणा कोण, पण जे सिव्हिलियन क्लर्क असतात किंवा एम ई एसमध्ये सिव्हिलच्या थ्रू जे इंजिनियर पण भरती होतात, ती भरती टोटली यू पी एस सीच्या अंडर किंवा त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या. फॉर एक्झाम्पल एन डी एमध्ये कुकची भरती आहे, समजा असं गृहित धरून की कुक पाहिजे, नेमणूक करायची कुकची, तर ती जाहिरात पेपरला येते की आम एन डी एला कुक पाहिजे. एखाद्याने कुकचं ते त्यांनी देतात की आम्हाला काय काय क्यू आर पाहिजे, आणि त्याच्यात तो बसत असेल तर तो माणूस अर्ज करू शकतो. त्यांच्या लोकल जाहिराती असतात, एम्प्लॉयमेंट न्यूजला पण असू शकते, पण मेनली कारण या लोकल इन्स्टिट्यूशन्स आहेत, सिव्हिलियनशी भरती लोकलनेच होते ना, पण एम्प्लॉयमेंट न्यूजला पण येऊ शकतं. ओके, आय थिंक थँक्यू सो व्हेरी मच ऑल ऑफ यू फॉर पेअरिंग विथ मी अँड बिंग पेशंट. थँक्स अ लॉट.